छत्रपती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सचिन कांबळे मोहित कंबोज यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी खार पोलीस ठाण्यात पोहोचले. सचिन कांबळे यांनीच भाजप नेते पहाटे 3 वाजेपर्यंत बारमध्ये धिंगाणा करत असल्याचा व्हिडिओ काढला होता आणि त्यावेळी त्यांना धमकावण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे. आज आमचा जीव गेला तरी पण चालेल, पण त्याच्यावर जो बेवडा चरस गांजा मुलींना नाचवणारा, अरे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की बाई आणि जी मुलगी आहे तिला बहिणीसारखं आणि आईसारखं माना, त्या आया बहिणीला तू तिथे नाचवतोय. आता तुला बीजेपी सरकारला आणि देवेंद्र फडणवीसच्या सरकारला आणि मोहित कंबोजला FIR करून कशा पद्धतीने संभाजी छत्रपती संभाजी ब्रिगेडचा दणका कसा दाखवतो हे येणाऱ्या काळात थोड्या वेळात मी सांगतोय. FIR झाल्याशिवाय इथून हलणार नाही, जीव गेला तरी चालेल. जय जिजाऊ, जय शिवराय, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.